नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत। मी प्रसाद काथे। महाराष्ट्रात एका स्थित्यंतराची सुरुवात होती आहे, तसं म्हटलं तर हाच महाराष्ट्र अशाच प्रकारच्या स्थित्यंतराला पुन्हा एकदा सामोरा जातो आहे। मित्रपक्षांचे, खरं तर भिन्न विचारांचे पक्ष एकत्र येण्याची ही घटना तब्बल 40 वर्षांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रात घडती आहे। यावेळी या बदलाचं नेतृत्व शिवसेनेकडे आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेचा कर्ता पुरुष असलेले उद्धव ठाकरे स्वतः या नेतृत्वस्थानी आहेत। मुख्यमंत्री होत असल्यानं उद्धव ठाकरे यांच्यावर महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेच्या आशा आकांक्षांचा भार आहे। त्या आशा आकांक्षा जन्माला घातलेल्या आहेत त्या अनेक चमकदार घोषणांमधून, आणि त्या चमकदार घोषणांचा जन्म दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे यांच्याकडूनच झालाय। तेव्हा या आकांक्षा लवकर पूर्ण कराव्यात अशी जनतेची अपेक्षा आहे। ठाकरे घराणं दिलेला शब्द पाळणारं आहे, एकवचनी आहे असा दावा त्यांचे समर्थक करतात। तेच सप्रमाण सिद्ध करायची वेळ आता सुरू झाली आहे। म्हणूनच प्रश्न जनतात की बोलेल तो करेल काय, गरजेल तो पडेल काय। शिवसेनेच्या चमकदार घोषणांचा प्रत्यक्षात यायला किती वेळ लागणार? शिवसेना विद्यमान प्रकल्प रद्द करणार आहे का? तसंच हे सगळं घडत असताना शिवसेनेनं काय कमावलं आणि काय गमावलं? या आणि अशा अनेक प्रश्नांसह आजची लक्षवेधी चर्चा उद्धव ठाकरे उवाच। या चर्चेत आपल्याबरोबर सहभागी होणारे मान्यवर कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला करून देतो। सर्वप्रथम बंधुराज लोणे राजकीय विश्लेषक आहेत, डॉक्टर हेमलता पाटील प्रवक्ता आहेत काँग्रेसच्या, त्याच्याच बरोबर आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता प्रवीण कुंटे काही वेळात जोडले जाणार आहेत, आणि आपल्यासोबत आहेत केतन वैद्य राजकीय विश्लेषक। माझा थेट आणि अगदी स्पष्ट असा प्रश्न आत्ताच्या घडीला पहिल्यांदा बंधुराज लोणे यांना आहे। बंधुराज, शिवसेनेच्या अशा कोणत्या घोषणा तुम्हाला आठवतात ज्यांच्या पूर्ततेची सगळ्यात आधी अपेक्षा उद्यापासून येणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारकडून असणार आहे? मला वाटतं त्याच्यातली पहिली घोषणा जी आहे ते शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याची जी घोषणा आहे ती प्रथमतः उद्धव ठाकरे आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पूर्ण करावी लागेल। सध्याची राज्याची आर्थिक परिस्थिती बघता याच्यातून मार्ग काढणं उद्धव ठाकरे समजतात तेवढं सोपं नाही आहे। राज्यावर आधीच 100 कोटीचं कर्ज आहे आणि त्याच्यातून मार्ग काढून या शेतकऱ्यांचा सातबारा कोरं करणं ही फार मोठी जोखीम उद्धव ठाकरेंना उचलावी लागणार आहे। पण उद्धव ठाकरे असतील किंवा शरद पवार असतील त्यांनी ते मान्य केलेलं आहे। मला वाटतं प्रथमतः ही गोष्ट जी आहे ती तात्काळ त्यांना उद्याच्या उद्या खरं तर शपथ घेतल्या पहिला निर्णय उद्धव ठाकरेंनी हाच घ्यावा अशीच या देशातल्या शेतकऱ्यांची महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा असेल। दुसरं असं की उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेहमीच असं कॉन्ट्ररी निर्णय घेत आलेले आहेत। सत्तेमध्ये राहूनही त्यांनी आरेमध्ये मेट्रोचं कारशेड आणायला विरोध केला होता। तर वनजमीन आणि हा जो कायदा आहे याच्या संदर्भात उद्याच्या उद्या उद्धव ठाकरेंना भूमिका घ्यावी लागेल। मेट्रोचं कारशेड जे आहे ते आरेमधून त्यांना हलवतील का तर हे बघणं खूप मजेशीर ठरणार आहे महाराष्ट्रातल्या जनतेसाठी। याशिवाय रोजगाराचा जो भाग आहे महाराष्ट्रातल्या युवकांना मोठ्या प्रमाणावर आम्ही रोजगार निर्माण करून देऊ तर त्यांच्यासाठी त्यांच्याकडे ब्लू प्रिंट काय आहे। महाराष्ट्रामध्ये गेल्या काही वर्षामध्ये रोजगाराचं प्रमाण कमी कमी होत चाललंय, अनेक ठिकाणच्या MIDC बंद होत चालले आहेत। अशा परिस्थितीमध्ये कोणत्या क्षेत्रामध्ये उद्योग निर्माण होणार आहे? मी आपल्याला यासाठी थांबवतो कारण तुम्ही दोन अत्यंत महत्त्वाच्या घोषणांना आपल्या या पहिल्याच उत्तरात स्पर्श केलाय। मला वाटतं आपण त्याचं टप्प्याटप्प्याने विश्लेषणात्मक चर्चेचं स्वरूप त्याला देऊयात। हेमलता पाटील आपल्या सोबत आहेत। हेमलता पाटील, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणं ही गोष्ट तुम्हाला कधी होईल असं वाटतं? कारण आज आम्ही तुम्हाला नाशिकमध्ये शिवसेनेच्या आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या बरोबर आनंदानं म्हणजे पेढे भरवताना तर पाहिलंच, पण त्या आनंदोत्सवात सहभागी झालेलंही आम्ही पाहिलं आहे। तुमच्या लेखी ही घोषणा उद्याच्या उद्या पूर्ण होणार आहे का? जवळपास काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना
या सर्वच नेत्यांनी त्यांच्या मॅनिफेस्टोमध्ये शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती विशेष लक्ष वेधलेलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेंनी शपथ घेतल्यानंतर हे तिन्ही पक्षांचं कर्तव्य आहे, तिन्ही पक्षांची बांधिलकी आहे आणि त्यामध्ये लवकरात लवकर अगदी शेतकऱ्यांना रिलीफ देण्यासाठी काय करता येईल त्या दृष्टीने ही तिन्ही सरकार एकत्र येऊन, तिन्ही पक्ष एकत्र येऊन यावरती निर्णय होईल. आणि मला खात्री आहे की शिवसेनेने सुद्धा शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती, अवकाळी पावसाच्या प्रश्नावरती, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन जसं काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे नेते फिरत होते त्याचप्रमाणे आदित्य ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, हे सुद्धा शेतकऱ्यांच्या बांधावरती प्रत्यक्ष जाऊन त्यांनी चर्चा केली होती. त्यामुळं या गोष्टी शेतकऱ्यांना रिलीफ देणं या संदर्भात ते जे काही धोरण ठरवलं जाईल त्याच्यामध्ये दोन्ही आणि तिन्ही पक्ष एकत्र राहतील आणि एकत्र मिळून आम्ही निर्णय घेऊ आणि लवकरात लवकर त्या संदर्भात शेतकऱ्यांना रिलीफ देण्याच्या दृष्टीने निर्णय घेतला जाईल. अच्छा, तुमचं असं म्हणणं आहे की तुम्ही लवकरात लवकर निर्णय घेणार आहात, पण हेमलता पाटील मी एक छोटीशी जुनी आठवण आपल्याला करून देतो आणि मी या आठवणीला आपल्याला सांगण्यामागचं कारणही सांगतो. काँग्रेसच्या मॅनिफेस्टोमध्ये म्हणजेच घोषणापत्रामध्ये एकेकाळी घोषणा होती सुशीलकुमार शिंदे यांनी निवडणूक लढली तेव्हा की शेतकऱ्यांचं वीज बिल माफ केलं जाईल. सुशीलकुमार शिंदे हे निवडणूक जिंकले मात्र मुख्यमंत्री विलासराव देशमुख झाले आणि विलासरावांनी स्पष्ट सांगून टाकलं की हे असं काहीही करणं शक्य नाही. त्यामुळे घोषणापत्रात एखादी गोष्ट आहे म्हणजे ती होईलच अशी शाश्वती आत्ता तरी कोणी देऊ शकत नाही, पण तुम्ही किमान अशी अपेक्षा बाळगताय की शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर तीनही पक्षांचं एकमत आहे त्यामुळे सातबारा कोरा हा लवकरात लवकर व्हायला हवा. मला एका गोष्टीचा खुलासा कृपया हेमलताजी आपण असा करा की या लवकरात लवकरची काही व्याख्या आहे का, पक्ष म्हणून तुमच्या काही अपेक्षा सत्तेकडून असतील का? प्रसादजी, त्यांना आधी मुख्यमंत्री पदाची शपथ तरी घेऊ द्या. म्हणजे तुम्ही लोक लगेचच, आता अजून त्यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली नाही, कालपर्यंत सगळं नाट्य आपण बघितलं आणि त्यांनी शपथ घेतल्यानंतर मला खात्री आहे त्यांच्यासोबत शरद पवार साहेब आहेत, सोनिया गांधींसारख्या नेत्या आहेत, काँग्रेसमधले सगळे ज्येष्ठ नेते आहेत, आता जे मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते सगळे लोक निवडून आलेले आहेत, राष्ट्रवादीचे सगळे ज्येष्ठ नेते निवडून आलेले आहेत आणि त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नाची सर्वात जास्त बांधिलकी आमची आहे. त्यामुळं खूप कमी कालावधीमध्ये 100% शेतकऱ्यांना रिलीफ मिळेल अशी नक्की त्याच्यामध्ये घोषणा होईल आणि शेतकऱ्यांना रिलीफ दिला जाईल. शेतकऱ्यांची बांधिलकी सर्वात जास्त महाराष्ट्र विकास आघाडीलाच आहे आणि ते त्या अनुषंगानं पावलं टाकतील. आता केतन वैद्य आपण यांना प्रश्न विचारणार आहोत. केतन वैद्य हे एक राजकीय विश्लेषक म्हणून या चर्चेत सहभागी झाले आहेत, शिवसेनेच्या भूमिकांचा त्यांचा अभ्यास आहे. मला विचारायचंय केतन आपल्याला असं की तुम्ही आत्ताच्या घडीला ज्या महाराष्ट्रावर 5 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे असं नजरेसमोर ठेवून मला सांगा की सातबारा कोरा करण्याच्यासाठीची घोषणा व्हायला प्रत्यक्षात किती दिवस लागू शकतील आणि आपण तेवढा वेळ या सरकारला द्यायलाही हवा त्याबद्दल. नाही, 7-12 कोरा करणं ही एक खूप महत्त्वाची घोषणा आहे आणि प्रसाद आपल्याला एक आठवण करून देतो आणि थोडं पाठीमागे नेतो. जेव्हा उद्धव ठाकरेंनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून पार्टीचा चार्ज घेतला होता 2003-2004 सुमारास, त्यानंतर मग एक नेतृत्व कसं वाढावं तर त्यांनी ग्रामीण महाराष्ट्रात जायला खूप सुरुवात केली होती. लक्षात असेल की जेव्हा काँग्रेस आणि NCP खूप चांगला परफॉर्मन्स 2009 केला होता तेव्हा ज्या जागा शिवसेनेच्या 7-8 निवडून आलेल्या जास्तीत जास्त जागा त्या ग्रामीण भागातून आलेल्या आणि नंतर मग राज ठाकरे उदयास आले आणि मग त्यानंतर मी मुंबईकर वगैरे याच्यावर त्यांना अजून शहरी प्रश्नांवर जास्ती जोर द्यावा लागला. पण गेले 1 वर्ष जर तुम्ही बघितलं तर किंवा इव्हन इलेक्शन झाल्यानंतर जेव्हा हे 3 पक्ष आपलं त्रिकूट बांधू पाहत होते तेव्हा पण ते बांधावर जाऊनच एक परसेप्शन तयार करण्याचा प्रयत्न करत होते की आम्ही कसे शेतकऱ्यांच्या बरोबर आहोत. पण एक ही आणि अगदी गेल्या वर्षीचं उदाहरण द्यायचं झालं तर जेव्हा शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा मुंबईत आला होता तर त्या मोर्चाला मध्येच आदित्य ठाकरे स्वतः भेटले होते आणि मी कसा तुमच्या बरोबर आहे हे सांगितलं होतं. ग्रामीण विषय शेतकऱ्यांची एकनिष्ठता दाखवणं ही एक गोष्ट आहे पण द फॅक्ट रिमेन्स जसं तुम्ही सांगितलं 4.5 लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे, ॲग्रिकल्चरल आउटपुट जो आहे महाराष्ट्राचा तो खूप कमी झालेला आहे, काही ठिकाणी ओला दुष्काळ आहे तर काही ठिकाणी सुखा दुष्काळ आहे. तर मोठा प्रश्न हा उभा राहतो, पैसे आहेत कुठे?
बरोबर केतन, बरं झालं तुम्हीच हा मुद्दा काढलात. पैसे कुठे आहेत याचा विचार घोषणा करायच्या वेळेला येत नाही का राजकारण्यांना? हे भारतीय राजकारणाचंच दुर्दैव म्हणावं लागेल की लोक आश्वासनांना भाळतात आणि जेव्हा जाहीरनामे होतात त्या वेळेला लोक प्रश्न विचारत नाही किंवा आपल्याकडे ती पद्धत नाही आहे किंवा ती संस्कृती, राजकीय संस्कृती आपल्या इकडे रुजत नाही आहे. पण ती तेव्हाच रुजली पाहिजे, म्हणजे आश्वासनं अशीच दिली जातील जी पाळता येतील. आश्वासनं दिली तीच जातील जी पाळता येतील असं केतन वैद्य सांगतायत. बंधुराज लोणे यांना पुढचा प्रश्न मला विचारायचा आहे, पण तत्पूर्वी प्रवीण कोंटे आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता जोडले गेले आहेत, त्यांचं आपण चर्चेमध्ये स्वागत करूया. आणि आता पुढचा प्रश्न माझा बंधुराज लोणे यांना आहे की बंधुराज, आश्वासनं देताना तार्किक विचारही न करता राजकारणात एकामागोमाग एक शब्दाला शब्द देणं आणि त्याच निमित्तानं घोषणा करत जाणं, ही सवय शिवसेनेच्या किती घोषणांबाबतीत अनुकूल किंवा प्रतिकूल ठरू शकते? आपल्या भारतीय राजकारणाची ती अशी परंपरा किंवा संस्कृती निर्माण झालेली आहे, कारण दिलेलं आश्वासन असेल किंवा निवडणुकीचा जाहीरनामा, ज्याला सेनेच्या भाषेमध्ये वचननामा असं ते म्हणतात, तो वचननामा पाळणं हे कायद्याने काही बंधनकारक नाही आहे. एकदा निवडणुकी झाल्या की सोयीस्करपणे वचननामे विसरले जातात. 1995 जेव्हा सेना बीजेपीचं सरकार पहिल्यांदा काँग्रेसचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर, त्यावेळीसुद्धा बाळासाहेब ठाकरे यांनी घोषणा दिली होती की महाराष्ट्रातल्या 2 कोटीहून अधिक लोकांना आम्ही रोजगार देऊ. ती घोषणा गेल्या 20 वर्षामध्ये कधीही पूर्ण करण्यात आलेली नाही. ही घोषणा उद्धव ठाकरेंच्या पक्षाने दिलेली होती हे आपण इथं लक्षात घेतलं पाहिजे. खास करून मुंबईचा आपण विचार जर केला तर जिथे अनेक वर्ष गेले 2 दशकं सेनेची सत्ता आहे, उद्धव ठाकरेंची एक हाती ती सत्ता आहे. मुंबईची आजची अवस्था आपण जर बघितली, ते रस्ते असतील, सार्वजनिक सुविधा असतील, अनेक गोष्टीमध्ये बघितलं तर मुंबईतला वचननामा त्यांनी किती पूर्ण केला हा एक मोठा प्रश्नच आपल्याला बघायला मिळेल. खास करून मी छोटंसं उदाहरण सांगतो, मुंबईमधील चर्चेत सहभागी करतोय प्रवीणजी, प्राप्त परिस्थितीमध्ये चमकदार घोषणा देण्यात शिवसेनेचा हात कोणीही धरू शकत नाही, याच न्यायानं 7-12 कोरा करायला हवा आणि तो पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीत व्हायला हवा. या घोषणेचा राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या प्रॅक्टिकल राजकारण करणाऱ्या पक्षावर किती दबाव आहे? सर, मी तुमच्या माहितीकरता म्हणून सांगतो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शेतकऱ्यांच्या हिताचा पक्ष आहे. बर, ज्या वेळेला पवारसाहेब युपीएच्या सरकारमध्ये केंद्रीय कृषी मंत्री होते, ऐतिहासिक 70,000 कोटीची कर्ज माफी करण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनीच केलं. आणि आता सोनिया गांधींनी केली होती, त्यामुळे पवारांनी कर्जमाफी केली का काँग्रेसने केली हाही एक वेगळा वाद आहे. ती कर युपीए, त्यावेळेला युपीए गव्हर्नमेंट होतं, युपीए गव्हर्नमेंटमध्ये काँग्रेस होती, एनसीपी होती आणि आदरणीय पवारसाहेब कृषी मंत्री होते. आणि या कामामध्ये पुढाकार फक्त पवार साहेबांनीच घेतलेला हे संपूर्ण देशाला नीट ठाऊक आहे, त्यामुळे त्यात कन्फ्युजन असण्याचं काही गरज नाही. आणि त्यावेळेला एक धोरणात्मक निर्णय युपीएने गव्हर्नमेंटने घेतला की 70,000 कोटीची कर्जमाफी करताना आम्ही काही विचार केलेला नाही. आणि नेमकं यावेळेला सुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये आम्ही सुद्धा पहिला निर्णय तोच घेणार आहोत. आणि शेतकऱ्यांचा, राज्याचा, जनतेचा आमच्यावरती विश्वास आहे. आणि मागील भारतीय जनता पक्षाचा 5 वर्षाचा आपण जर ट्रॅक रेकॉर्ड बघितला, यांनी जी शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्यावरती हे सरकार इतकं असंवेदनशील होतं याचं कारण असं, हे लोक ज्या शाळेचे विद्यार्थी आहेत, म्हणजे भारतीय जनता पार्टीचे नेते ज्या शाळेच्या ज्या शाळेमध्ये शिकलेत त्या शाळेमध्ये शेती हा विषयच नाही आहे, त्यामुळे त्यांचा आणि शेतकऱ्यांचा काय संबंधच नाही अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि हे जनतेच्या लक्षात आलेलं आहे. बरं, पण मग आत्ताच्या घडीला आपल्या सोबत बंधुराज लोणे आहेत. बंधुराज लोणे, यापूर्वी झालेल्या कर्जमाफीमध्ये काय काय गोष्टी अनाकलनीय होत्या याच्या संदर्भात एकदा बोलून टाकूयात. शरद पवारच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावर कर्जमाफी झाली होती हे खरं जरी असलं तरी महाराष्ट्रातली परिस्थिती थोडीशी वेगळी आहे. शरद पवार ज्या
राजकीय संस्कृतीचं नेतृत्व करतात किंवा त्यांच्या पुढाकाराने जी राजकीय संस्कृती महाराष्ट्रामध्ये सहकार क्षेत्रामध्ये रुजलेली आहे, या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा झाला हे नाकारता येणार नाही, पण अल्पभूधारक शेतकरी, मागासवर्गीय शेतकरी आणि कमी धारण असलेल्या शेतकऱ्याला त्याचा फारसा फायदा झाला नव्हता ही वस्तुस्थिती आहे. शरद पवारांच्या कर्जमाफीचा फायदा शरद पवार ज्या सहकार क्षेत्राचं नेतृत्व करतात त्यांना सर्वाधिक झाला. ज्या सहकारी बँका, जिल्हा बँका बुडीत निघाल्या होत्या त्या बँका जिवंत करण्यासाठी त्याचा फायदा झाला. अर्थात या बँकामध्ये जी काही घराणेशाही आहे, या बँकाचा जो काही गेल्या काही वर्षातला कारभाराचा आपण जर बघितला तर त्या किती लोकाभिमुख आहेत हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे शरद पवारांना त्याचं पूर्णपणे श्रेय घेताना ही वस्ती सुद्धा नाकारता येणार नाही. अगदी बरोबर आहे. आणि याच निमित्तानं मग हेमलता पाटील, प्राप्त परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करताना तो प्रत्यक्षात शेतकरी आहे का, इथपासून ते त्याचा लाभ त्याला लवकरात लवकर कसा मिळेल हे बघण्याची जबाबदारी काँग्रेसच्या खांद्यावर असणार आहे. कारण काँग्रेसनी यापूर्वी देशातली सर्वात मोठी कर्जमाफी करण्यामध्ये सुद्धा योगदान दिलेलं आहे. आता जे लोणेजी बोलले तर त्यांच्या मताशी मी अजिबात सहमत नाहीये. उठलं की सुटलं सहकारी चळवळीला नावं ठेवायची आणि सहकारी चळवळीमुळे कसं महाराष्ट्राचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचा फायदा कसा कोणी घेतलाय हा एकांगी विचार मांडायचा, ह्या गोष्टीला माझा पूर्णपणे विरोध आहे. एक मिनिट, मला माझं पूर्ण करू. पहिल्यांदा सहकार चळवळ कशी वाढली आणि त्याचा सर्वसामान्यांना कसा फायदा मिळाला हे मी अगदी जवळून बघितले किंवा त्या संस्कृतीत मी वाढलेली आहे, सर्वात महत्वाची गोष्ट. आणि शरद पवार साहेबांच्या काळामध्ये कृषी मंत्री असताना, अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना आणि युपीएचं गव्हर्नमेंट असताना सर्वात मोठी देशातली जी कर्ज शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी झाली त्याचा फायदा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना नक्कीच झालेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये आम्ही ऐतिहासिक कर्जमाफी केली म्हणून जो डंगोरा पिटला गेला ती कर्जमाफी त्यांना त्या पद्धतीने देता आली नाही. आणि मग कुठेतरी कोणी मुंबईचा शेतकरी होता, कोणी कुठला शेतकरी होता, म्हणून ती कर्जमाफी केलेल्या चुका या तुम्ही कशा टाळाल तेवढं सांगा ना. हे बघा, तुम्ही नाहीतरी आता भाजपला सत्तेपासून दूर केलेलं आहे, त्यांनी कर्जमाफीमध्ये ज्या ज्या चुका केल्या त्या कशा टाळाल तेवढं सांगा. आम्ही नक्कीच टाळू ना, आम्ही तुम्हाला सांगते ना, म्हणजे आम्ही काही त्याचा सरकारचा पैसा किंवा जनतेचा पैसा हा अनाठही जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. एवढे तर आम्हाला नक्कीच त्याचं माहिती आहे किंवा एवढं आम्हाला त्याच्याबद्दल जाणीव आहे. सरकारचा पैसा अनाठही जाणार नाही. केतन वैद्य, हा पैसा येईल कुठून याचं काही उत्तर सापडत आहे? नाही, सध्याची आर्थिक परिस्थिती बघता हा पैसा खरंच कुठून येईल हे हा प्रश्नच आहे. पण प्रत्येक वेळेला पैसा देणं आणि कर्जमाफी करणं एवढंच हे लिमिटेड नाही आहे, तर अनेक मायक्रो फायनान्स आणि महिला बचत गट आहेत यांना पाठबळ देणं आणि असे अनेक योजना करणं. आणि आता एक महत्त्वाची गोष्ट मगाशी तोच मी मुद्दा सांगू पाहत होतो की शिवसेना जी आहे, शिवसेनेला एक स्ट्रॉंग रिजनल पार्टी म्हणून स्वतःला ॲसर्ट करावा लागणार आहे. आणि गेले काही वर्षांची उदाहरणं बघितली तर KCR, त्यांची रयत बंधू ही जी योजना होती ती तेलंगणात इतकी यशस्वी झाली की त्याच्यामुळे ते पुन्हा मोठ्या बहुमताने जिंकून आले. किंवा नवीन पटनायक ओडिसामध्ये पण शेतकऱ्यांचा बरंच विषय उचलतात, तेच जगनचं आहे. जगन पण ग्रामीण भागात यशस्वी. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की जी तीन उदाहरणं तुम्ही दिलीत, मग ती KCR ची असतील, पटनायकांचं असेल किंवा जगनचं असेल, या तीनही ठिकाणी त्यांचीच पूर्ण ताकदीची सरकार आहे. इथे तीन पक्षांचं सरकार आहे. प्रवीण कुंटेंना मी विचारू इच्छितो. प्रवीण कुंटे, आत्ताच्या घडीला शेतकऱ्यांची कर्जमाफी देण्यासाठी तुम्हाला पायाभूत सुविधांच्या विविध प्रकल्पांमध्ये काही बदल करावे, त्यांच्या पेमेंट सिस्टममध्ये, त्यांच्या पैसे चुकवण्यामध्ये काही बदल करावे लागतील का? बघा, मी अर्थशास्त्राचा विद्यार्थी नाही, पण एक गोष्ट मला कळते. राजकीय राजकारणामध्ये राज्यकर्त्यांना राजकीय इच्छाशक्ती जर असेल तर प्रत्येक अडचणीवरती मात करता येते आणि प्रत्येक अडचणीचा मार्ग काढता येऊ शकतो. जो मागील शासनाचा जो काही अनुभव आपल्या पाठीशी आला, मुळात ज्यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नव्हतं, आणि तुम्ही काँग्रेसचा आणि NCP चा ट्रॅक रेकॉर्ड जर आपण बघितला, मुळातच हा आमचा पक्ष हा शेतकऱ्यांचा पक्ष आहे. आमचे सगळे मॅक्झिमम नेते हे शेतकरी कुटुंबातले आहेत,
त्या आणि आमचा जनाधारपणा शेतकऱ्यांशी जोडलेला आहे, आमची नाळ शेतीशी जोडलेली आहे अगदी. त्यामुळे आणि मी कौतुक करतो तुमचं याचसाठी प्रवीण कुंटेजी, कारण तुमच्या काही नेत्यांच्या कडे शेतीतून आलेलं उत्पन्न इतकं आहे की म्हणजे त्याचा विश्वास बसू शकत नाही, पण तरीही ते शेतकरी आहेत. याबद्दल 100% प्रवीण कुंटे तुमचं आपल्याला कौतुकच असलं पाहिजे. मला वेगळा प्रश्न होता की प्रकल्पांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या पेमेंट सिस्टम मधून अर्थात पैसे देण्यात काही बदल करता येतील का, पण तुम्ही मान्य केलं की अर्थविषयक तुम्ही अभ्यासक नसल्यानं कदाचित याचं उत्तर आपल्याकडे नाही आहे. पण मी दुसरा प्रश्न मग आपल्याला या अनुषंगानं विचारतो की शेतकऱ्याला कर्जमाफी करूनच प्रश्न सुटेल असं तुम्हाला वाटतं का, जसं केतन वैद्य थोड्या वेळापूर्वी म्हणाले कर्जमाफीच्या ऐवजी काही पूरक व्यवस्थापन राबवली जाऊ शकते. कर्जमाफी शेतकरी कल्याणाचा अंतिम मार्ग नाही हे मला मान्य आहे, पण एखादा मरणासन्न अवस्थेमध्ये जर शेतकरी गेलेला असेल पण इंटरिम रिलीफ करता किमान त्याला ते कर्जमाफी दिलीच पाहिजे. आणि समजा एक लॉंग टर्म पॉलिसीचा जर फायदा त्याला एक वर्षाने मिळणार असेल पण तोपर्यंत शेतकऱ्यांनी जगायचं कसं, किमान तोपर्यंत त्यांनी तग धरायला नको का की त्याला मरू द्यायचं, किमान त्यापुरता तरी त्याला कर्जमाफी सारख्या एका म्हणजे मदतीची गरज आहे ती आपण त्यांना दिलीच पाहिजे. बरं, कर्जमाफी देण्याबद्दल आताच्या घडीला काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा आग्रह आहे, शिवसेनेची चमकदार घोषणा आहे, याच्या बरोबरच चर्चेच्या अत्यंत सुरुवातीला आरेच्या एका अत्यंत महत्वाच्या घटनाक्रमाचा उल्लेख बंधुराज लोणे यांच्याकडून झाला. केतन वैद्यांचं लक्ष मी त्या प्रकरणाकडे वेधतो आणि मला आता खरं तर त्यांच्याकडून याबाबतीत विचारायला आणि प्रश्नाचं उत्तर अपेक्षित आहे. केतन, आपल्याला वाटतं सत्तेत आल्यानंतर आम्ही आरेला जंगल घोषित करून टाकू असं युवराज म्हणालेले आहेत शिवसेनेचे, ते व्हायला तरी किती दिवस लागतील? नाही, आता परवाच आपण बघितलं की 70% भुयाराचं काम होऊन गेलेलं आहे. कांजूरमार्गचं जे पर्यायी हे होतं तिथे बरेच प्रकल्प ऑलरेडी आलेले आहेत, तर त्यामुळे एवढा खर्च करून पुन्हा ते सगळं जे आहे आत्ताच जे आहे ते फिरवतील का? तर आरेचं एक मिनी एनरॉन होईल असं मला वाटतंय, कारण ते खूप त्या याच्यात आत्ता पडणार नाहीत आणि त्यामुळे होणार काय. केतन, आपण फार महत्त्वाचं निरीक्षण नोंदवताय, मला वाटतं की मला त्या निरीक्षणाचा एक संदर्भ घ्यावा लागेल. तुम्ही असं म्हणालात की आरे मधल्या कारशेडचं मिनी एनरॉन होईल. दुर्दैवानं एनरॉनचं काय झालं हे अख्ख्या महाराष्ट्रानं पाहिलं. जर समजा कारशेड आरेमध्ये बनली नाही तर मेट्रो प्रकल्प हा सुमारे 5 वर्ष डिले होऊ शकतो, याचा अर्थ 5 वर्ष त्याला उशीर होऊ शकतो. आणि आपल्याला माहिती असेल की मेट्रो प्रकल्पाचा 1 दिवसाचा उशीर म्हणजे सुमारे 1000 कोटी रुपयांचा खर्च वाढणं. आता या अनुषंगानं मग बंधुराज लोणे, तुम्ही मला सांगा शहाणा राजकारणी प्रकल्पाची गती अवरुद्ध करेल का? कसं आहे की मागच्या सरकारमध्ये सेनेचा सहभाग होताच. बर, आवाज गेला नाही बंधुराज, आपण बोलत राहा, आपला आवाज पूर्णपणे आम्हाला ऐकायला येतोय. आवाज येतोय मला आता? मागच्या सरकारमध्ये शिवसेनेचा सहभाग होताच, शिवसेनेचा सहभाग असतानाच आरेमध्ये कारशेड करण्याचा निर्णय झाला होता. आपल्याला हेही इथं लक्षात घेतलं पाहिजे की पर्यावरण खातं सेनेच्याच ताब्यात होतं आणि तरीही हा निर्णय त्या सरकारने घेतला होता. सेनेचे आमदार खासदार आणि मंत्री खिशात राजीनामा घेऊन 5 वर्ष फिरले, पण त्यांनी टोकाचा विरोध करून जे काही जनतेच्या बाजूने उभं राहिलं पाहिजे ते उभं राहिलं नाही. निवडणुकीच्या तोंडावर युवराज भले म्हणाले असतील की आम्ही त्याला जंगल वन घोषित करू, मी इथं दुसरी गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की एखाद्या वनाला वन घोषित करणं हे फक्त राज्य सरकारच्या हातात नाही, तो केंद्र सरकारचा निर्णय आहे. गेल्या काही वर्षापूर्वी आपण तसा कायदा केलेला आहे. त्यामुळे युवराज कितीही म्हणत असले तरी हा प्रस्ताव त्यांना केंद्राकडे पाठवावा लागेल आणि केंद्राची मंजुरी झाली तरच आरे हे वन घोषित होऊ शकतं, ही बाब आपण इथं लक्षात घेतली पाहिजे. अगदी असं की आपण फार बरं झालं या निमित्तानं राज्य आणि केंद्र संदर्भांचाही उल्लेख केलात. हेमलता पाटील, आरे प्रकरणामध्ये जर समजा कसल्याही प्रकारचा फेरबदल करायचा असेल, कारण मुंबईच्या मेट्रोचा प्रकल्प हा मुंबईकरांसाठी जिव्हाळ्याचा आहे, हजारो लाखो लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी लटकत प्रवास करतात, त्याच्यातल्या अनेकांचे जीव जातात,
हे सगळं टाळण्यासाठी मेट्रो येईल असं सांगितलं गेलं आणि त्याचं अत्यंत वेगानं काम मुंबईमध्ये सुरू आहे. पण हा सगळा प्रकल्प परदेशी पैशांच्या आधारे सुरू असताना त्यात थोडाफार जरी फेरबदल करायचा असेल तर त्याची केंद्राकडून अनुमती घ्यायला लागेल. प्राप्त परिस्थितीत तुम्हाला काय वाटतं, इथे उद्धव ठाकरे यांचं सरकार आहे, तिथे नरेंद्र मोदींचं सरकार आहे? प्रकल्पाच्या बाबतीत दोन भूमिका आहेत, एक पर्यावरणवादाची भूमिका आहे, एक मुंबईकरांची भूमिका आहे, एक केंद्र शासनाची भूमिका आहे, भारतीय जनता पक्षाची भूमिका आहे आणि शिवसेनेची भूमिका आहे. आता यामध्ये ज्या आरेचा संचालक होता, मेट्रोचा संचालक होता, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की या प्रकल्पामध्ये कुठलेही फेरबदल करणं शक्य नाही किंवा ते होणार नाही. आणि त्यानंतर आदित्य ठाकरेंनी अशी घोषणा केली होती की आम्ही याला वन क्षेत्र घोषित करू. त्यामुळे आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार आणि परत राज्य सरकारची मानसिकता की याच्यामध्ये आता तुम्ही कशा पद्धतीने बदल कराल, कशा पद्धतीने तो प्रस्ताव दुसरीकडे वळवाल किंवा कशा पद्धतीने लोकांना रिलीफ द्याल, ह्या सगळ्या गोष्टी ह्या अत्यंत क्लिष्ट आहेत. आणि याच्यामध्ये स्पष्ट असं दिसतंय की बऱ्याच गोष्टींमध्ये राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या भूमिका जर विसंगत असतील तर मग विकासाच्या प्रश्नामध्ये बऱ्याच प्रमाणात गोंधळ होईल किंवा त्या पद्धतीने रिलीफ हा नागरिकांना दिला जाणार नाही. आणि केंद्र शासनाची अडमुठी भूमिका, जसं आपण ओल्या दुष्काळाच्या प्रश्नावरती बोललं बघितलं की अमित शहांनी फक्त घोषणा केली, अमित शहांनी फक्त पत्र घेतलं, पण केंद्र शासनाने कुठल्याही पद्धतीचा रिलीफ हा महाराष्ट्र सरकारला दिलेला नाही. बोलण्यामध्ये प्रत्यक्ष 8,000 कोटी आणि नंतर 6,000 कोटींची मदत आली ती अवकाळीसाठी नव्हती असं म्हणायचं आहे तुम्हाला? म्हणजे अगदी तटपुंजी मदत होती आणि त्याच्यासाठी सुद्धा खूप प्रयत्न करावे लागले, त्याच्यासाठी केंद्र सरकारकडे वारंवार जावं लागलं आणि ज्या पद्धतीने मदत अपेक्षित होती त्या पद्धतीने केंद्र सरकारकडून मदत झालेली नाही, केंद्र सरकारकडून मदत झाली नाही. बरं झालं तुम्ही हा मुद्दा उपस्थित केलात. मी प्रवीण कुंटेंकडे या निमित्तानं पुढचा प्रश्न घेऊन जाणार होतो, पण तरी पण मला या आत्ता सुरू असलेल्या मुद्द्याच्या अनुषंगानं बंधुराज लोणे यांना पटकन एक प्रश्न विचारायचा आहे. बंधुराज, सरकार यायच्या आधीच केंद्राकडून असहकार, केंद्राकडून आडमुठी भूमिका असे शब्द कानावर पडायला लागलेले आहेत, याच्यातून काय अर्थ घ्यायचा आहे बंधुराज? दिवसेंदिवस मला वाटतं की हा विरोधाभास वाढत जाईल, कारण मुळामध्ये महाराष्ट्रामध्ये ही तीन पायाची शर्यत या पक्षांना सरकारला करावी आहे. आणि सध्याचे सेनेचे आणि भाजपचे जे संबंध जर बघितले आणि सेनेची काही घोषणा, काही आश्वासनं जर बघितली तर केंद्र सरकारच्या एकूण धोरणाच्या त्या विरोधात जाणारी आहेत. जनतेला मदत ही केंद्र सरकारने आणि राजकीय सरकारने सर्व राजकीय अभिमेष बाजूला ठेवून, मतभेद बाजूला ठेवून केली पाहिजे, हीच आपली अपेक्षा असते. भारतीय राजकारणात तसं घडत नाही. त्याच निमित्तानं मला प्रवीण कुंटेंना विचारायचं आहे. प्रवीण कुंटे, शिवसेनेच्या ज्या व्यक्तींकडे प्रशासन चालवण्याचा अनुभव नाही अशा व्यक्तींना राज्य सरकारमध्ये आल्यावर कसं वागायचं याचं कोचिंग, याचे शिकवणी वर्ग तुम्ही सुरू कराल का, जेणेकरून आमच्यासारखे सर्वसामान्य मतदार हे निर्णय प्रक्रियेच्या क्लिष्टतेमुळे जर निर्णय व्हायला वेळ लागत असेल तर अधिकाधिक त्रासले आणि नाडले जाणार नाहीत. मी मतदार म्हणून विचारतोय, हा यामध्ये राजकारणाचा भाग नाही आहे. मला अशा प्रकारची काही गरज आहे मला असं बिलकुल वाटत नाही. आज उद्धवजी ठाकरे गेली अनेक वर्ष संघटनेचं काम करतात, शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री अनेक वर्ष मंत्रिमंडळामध्ये काम करतात, बरं का? त्यांना प्रशासनाचा नीट अनुभव आहे, जनतेचे प्रश्न त्यांना ठाऊक आहेत. काही ठिकाणी कमजोर असतील तर तरी पण त्यांच्या जोडीला राष्ट्रवादी काँग्रेस असतील, काँग्रेसचे अनुभवी नेते त्यांच्यासोबत शासनामध्ये असतील, त्यामुळे या कामामध्ये कुठे अडचण जाईल मला अशा प्रकारचा बिलकुल वाटत नाही. अगदी, प्रवीण कुंटे यांनी फारच सकारात्मक भूमिका घेतलेली आहे. थोडक्यात काय तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या शिकवणीच्या अनुसार जिथे जिथे शिवसेनेला प्रशासनात अडचण येईल तिथे तिथे मार्गदर्शन मिळणार आहे. महाराष्ट्रासाठी किती चांगले दिवस आलेले आहेत हे खरं तर आपल्या सगळ्यांना लक्षात यायला हवं, त्याच्यासाठी आपल्या सगळ्यांना आनंदही व्हायला हवा. ब्रेकवर जातोय, लवकरच परत येतोय. याच प्रकारच्या इतरही काही चमकदार घोषणांचं भविष्यात काय होणार याची चर्चा करण्यासाठी.